तर शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सध्या आंदोलन सुरू आहे. सदाभाऊ खोत या आंदोलनाचं नेतृत्व करताना पाहायला मिळत आहेत. थेट जाऊयात, अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी तुषार तपासे सध्या आपल्या संपर्कात आहेत. तुषार, काय अधिक माहिती आहे? सातऱ्याच्या दिशेने पायी चालत निघालेले आहेत. माझ्यासोबत सदाभाऊ खोत आहेत. भाऊ, काय सांगाल, कुठल्या मागण्या घेऊन हे आता शेतकऱ्यांची वारी निघालेली आहे? शेतकऱ्याला बाजारपेठेचं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. आज शेतकरी त्याचा शेतमाल कुठेही विकायला निघाला तर एका बाजूला पोलीस अडवत आहे, एका बाजूला आरटीओ अडवत आहे, एका बाजूला महानगरपालिकेचे अधिकारी त्याचा माल जप्त करत आहेत, आणि शेतकऱ्यानं त्याच्या शेतामध्ये तयार केलेल्या मालावर प्रक्रिया करण्याचा सुद्धा अधिकार त्याला असला पाहिजे. सरकारचं आयात निर्यातीचं धोरण हे स्पष्ट असलं पाहिजे. आज कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये पाणी, अनेक साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांचा एफआरपी दिलेला नाहीये, कापसाची परिस्थिती वाईट आहे, खाद्यतेल जवळजवळ 60 लाख मेट्रिक टन आयात केलं, त्याचा परिणाम या वर्षीच्या पेरणीवरती मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. तेलबिया उत्पादक शेतकऱ्याच्या आत्महत्या होतील, दुधाचे भाव पडलेले आहेत. म्हणजे अशा अनंत अडचणीला या राज्यातला शेतकरी सामोरं जात आहे, आणि सरकार मात्र चर्चा इंडियावरती करत आहे. विरोधी पक्ष हा कुंभकर्णासारखा फक्त सत्तेकडे डोळा लावून बसलेला आहे. आज या राज्यामध्ये विरोधी पक्ष आहे का नाही अशी परिस्थिती आहे. आज राज्याच्या विरोधी पक्षाची सरकत झालेली आहे, आणि म्हणून खऱ्या अर्थानं या इंडियावाल्यांना कळलं पाहिजे की भारतातल्या घाम घालणाऱ्या कष्ट करणाऱ्या सामान्य माणसाच्या व्यथा काय आहे. कशा पद्धतीनं ही पायी तुमची वारी जाणार आहे, काय सांगाल त्याच्याबद्दल? या वारीमध्ये सरपंच परिषद मुंबई, ऊस वाहतूकदार संघटना महाराष्ट्र राज्य, ही सगळी गावोगाड्यातली माणसं आहेत. आम्ही 3-4 दिवस स्वतःला आत्मक्लेश करून घेत आहे. आमचा कुणावर रोष नाही आहे. आम्ही आत्मक्लेश करत आहे की गावगाड्यामध्ये जन्माला आलो हे आमचं पाप आहे का, शेतकऱ्याच्या पोटाला जन्माला आलो हे आमचं पाप आहे का, शेती करतोय हे आमचं पाप आहे का. आणि म्हणून आम्ही 4 दिवस 25 तारखेपर्यंत साताऱ्यामध्ये आम्ही पोहोचेल. जर मायबाप सरकारला तयार नाही आली तर मग 4-चाकी वाहनानं आम्ही मंत्रालयावरती धडक मारणार आहोत. मंत्रालयापर्यंत धडक जावं लागलं तरी जाण्याची ही शेतकरी संघटनेनं, या रे शेतकरी संघटनेनं इशारा दिलेला आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे